Non Tandila. कॉर्नर कंडीलर हाउस पार्किंग बघू शकता तुम्ही. खूप चांगली अशी पार्किंग आहे मोठ्या साईजमध्ये. आणि हा जो आहे हा कॉमन रस्ता इथून एंट्री आहे या जायला. ह्या ज्या हाऊसची आहे हा कॉर्नर आहे, याची इथं गेट पडून जाईल, इथं असं गेट असणार. आणि हे जे आहे एवढी पार्किंग याला दिलेली आहे. या साईडला जे आहे पाण्याची टाकी आहे दिलेली, बघू शकता तुम्ही. आपण होतं ही पाण्याची टाकी दिलेली याला, ठीक आहे. आणि इथं जे आहे ते तुमचं एक चेंबर काढलेले, याला साईड मार्जिन असा दिलेला आहे, बॅक साईडला आहे, कन्स्ट्रक्शन चालू आहे. चांगली अशी मोठी इथं पार्किंग दिलेली आहे याला. इथं पण तुमची चांगली मोठी एक SUV बसू शकते, इथं पण चांगली एक कार बसू शकते. खूप मोठा स्पेस या पार्किंगला दिलेला आहे. या प्रकारे वर हा बघू शकता तुम्ही, हा जो आहे कॉर्नर कंडेला आहे. त्या साईडला जो आहे एक सेंटर आहे आणि पुढे जो आहे एक 4 BHK आहे. तर हा जो आहे 4 BHK आहे, बघू शकता तुम्ही. साईड मार्जिन आणि तो तिथं वॉशिंग एरिया मागे जो आहे हा साईडला बघितलं तुम्ही तर पूर्ण तुमचा साईड मार्जिन येणार या प्रकारे बघू शकता. हा जो आहे डोअरमधून हे बघू शकता तुम्ही पार्किंग स्पेस डोअरमधनं. खूप मोठा हा याला हा कॉर्नरला पार्किंग स्पेस दिलेला आहे छान असा. आणि प्रॉपर जे आहे टाईल्स लावलेली आहे याला. हा जो आहे हा एंट्रन्स आहे इथं बघू शकता. खूप मोठी अशी इथून पार्किंग आहे, मध्ये जाऊया. अंडर कन्स्ट्रक्शन आहे हा. एवढा खाली एक जो आहे खाली हॉल आहे बघू शकता. इथं तुम्ही टॉयलेट पण बनवू शकता, इथं जागा ठेवलेली आहे. आयदर तुम्ही हे भरून पण पूर्ण फील करू शकता, पूर्ण मोकळा हॉल म्हणून यूज करू शकता. वर जायला इथून स्टेअर्स दिलेले आहे, दोन इथं विंडो दिलेले आहे बघू शकता. अंडर कन्स्ट्रक्शन आहे वर जाऊ. हा जो आहे वरचा फ्लोर आहे आणि या साईडला इथून सेकंड फ्लोअरला जायला जागा आहे. हा फर्स्ट फ्लोअर आहे, फर्स्ट फ्लोअरचा हा जो आहे हा हॉल आहे बघू शकता तुम्ही. हॉलचं जे आहे POP इथं काम केलेलं आहे प्रॉपर. मोठ्या साईजची एक विंडो दिलेली आहे आणि समोर गॅलरीचा एक फ्रेंच डोअर आहे बघू शकता. चांगल्या साईजची इथं गॅलरी दिलेली आहे. आणि हा तुमचा साईडचा एरिया आहे, तुमची पार्किंग आहे. साईडला आहे प्रायव्हसी मेंटेन केलेली आहे. वरचा फ्लोअर आहे याच्यावर. हा जो आहे तुमचा हॉलचा सेक्शन आहे. हा जो आहे तुमचा तंडेलाचा हॉल आहे फर्स्ट फ्लोअरचा. या साईडने खूप मोठी विंडो दिली आहे आणि POP पण काम कम्प्लीट झालेलं आहे. कलर बाकी आहे, बरंचसं काम इथं अजून बाकी आहे. समोर जो आहे TV युनिटसाठी जागा दिलेली आहे. त्या साईडला एक बोर्ड येऊन जाईल तिथं, इथं एक छोटा बोर्ड येऊन जाईल. या साईडला आल्यावर तुम्हाला इथं हा जो आहे हा किचनचा सेक्शन आहे. या साईडला आहे सेपरेट संडास आणि बाथरूम दिलेले आहे. आणि इथं जे आहे टेबल बेसिन येऊन जाईल तुमचं प्रॉपर बघू शकता तुम्ही. इथं जी आहे टाईल्स लावलेली आहे प्रॉपर, चांगला असा लुक इथं जनरेट होतो आहे. ह्या साईडला इंडियन टॉयलेट आहे आणि इथं जे आहे तुमचं बाथरूम येऊन जाईल बघू शकता तुम्ही. या प्रकारे याचं आहे स्ट्रक्चर आहे. हा जो आहे तुमचा किचन आहे, किचन साईज बघू शकता तुम्ही. खूप चांगली साईज किचनला दिलेली आहे. एल शेपमध्ये हा जो आहे किचन तुम्हाला मिळतो. आणि याला जे आहे खूप मोठ्या साईजची विंडो दिलेली आहे, दोन विंडो इथं तुम्हाला दिलेल्या आहे. आणि इथं कडप्पा दिलेला आहे भांडी स्टोअर करण्यासाठी. या साईडला जो आहे फ्रीजसाठी जागा दिलेली आहे. या साईडला जो आहे तुम्हाला लिंटर लेवल बघायला भेटतो याला किचनला. आणि किचनला पण POP केलेलं आहे बघू शकता तुम्ही. प्रॉपर इथं जे आहे हा व्ह्यू आहे तुमचा किचन आहे. किचनचा शेल बघू शकता तुम्ही, खाली स्टोरेजसाठी जागा दिलेली आहे. प्रॉपर साईज बघू शकता किचनची, चांगली मोठी साईज आहे किचनला. आणि या साईडला तुम्ही जे आहे तुमचा डायनिंग टेबल इथं लावू शकता किचनमध्ये. खूप चांगली साईज या किचनला दिलेली आहे. प्रॉपर व्हेंटिलेशन आहे
आताचे कमीत कमी 3 वाजलेले आहे आणि आभाळ वातावरण असल्यामुळे प्रॉपर इथं व्हेंटिलेशन आणि सनलाईट प्रॉपर आहे. झोपून उजेड आहे इथं, प्रॉपर येतो आहे. कुठलीही इथे विजेची सोय नसताना सुद्धा तो खूप चांगला हा प्रोजेक्ट आहे. वरच्या फ्लोअरला जाऊया. इथं आले आपण सर्वात वरच्या फ्लोअरला. बघू शकता तुम्ही उभं राहायला स्पेस चांगला दिलेला आहे आणि प्रॉपर इथं सनलाईट येण्यासाठी इथं जी आहे विंडो दिलेली आहे. चांगल्या मोठ्या साईजमध्ये विंडो आहे. बघू शकता या साईडला जे आहे बेडरूम दिलेला आहे आणि मास्टर हा बेडरूम आहे. याच्यावर स्टोरेजला जागा दिलेली आहे. या साईडला बाल्कनी दिलेली आहे एक एक. याची बाल्कनी आहे. बघू शकता तुम्ही वरनं जे आहे उघडं ठेवलेलं आहे. या साईडला तुम्हाला तिथं टफन ग्लास लावता येईल. या साईडला इथून इथपर्यंत रेलिंग होऊन जाईल. या वरच्या बेडरूमलाही एक गॅलरी दिलेली आहे चांगली. बाजूचा एरिया चांगला आहे. बाजूला हे गार्डनचा एरिया आहे. बघू शकता तुम्ही हॉलची या बेडरूमची साईज पण चांगली आहे. छान अशी साईज आहे. मास्टर बेडरूम आहे. लिंटर लेवल त्याला दिलेलं आहे एवढं. आणि त्या साईडला स्टोरेजसाठी जागा दिलेली आहे. समोर एक विंडो दिलेली आहे. आणि याला जे आहे पी ओ पीचं काम केलेलं आहे. याला पण छान असं स्ट्रक्चर दिलेलं आहे. त्या साईडला समोर तुम्हाला बोर्ड भेटून जाईल. त्या साईडला बोर्ड तुम्हाला मिळेल. याच्यामध्ये अंडर कन्स्ट्रक्शन हा कॉर्नर हाऊस आहे. इथून डायरेक्ट वर जायला जिना दिलेला आहे टेरेसवर. आता हा जो आहे तिसरा बेडरूम आहे तुमचा. बघू शकता याला पण एक विंडो आहे. मास्टर हा बेडरूम आहे हा पण. आणि छोटीशी एक स्टँडिंग गॅलरी आहे इथं. एवढी गॅलरी तुम्हाला स्टँडिंग दिलेली आहे प्रॉपर. आणि पूर्ण लॉक आहे. इथून अशी एक्स्ट्रा स्टेनलेस स्टीलची अशी हे रेलिंग येऊन जाईल इथं. या प्रकारे हा जो आहे तिसरा बेडरूम आहे. बघू शकता तुम्ही. आणि याला पण चांगली विंडो दिलेली आहे. लिंटर लेवल दिलेलं आहे. पी ओ पीचं काम याला पण केलेलं आहे प्रॉपर. बघू शकता तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन हा रो हाऊस आहे. बघू शकता या साईडला जो आहे तुम्हाला इथं बोर्ड येऊन जाईल मेन.